महिना परिश्रमासह यशाचा मात्र सामान्य लाभप्राप्तीचा. स्वप्नांच्या पंखांनी जगाच्या रंगमंचावर उडताना तुमचा आत्मविश्वास हीच तुमची खरी शक्ती आहे. ही बाब कन्या राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. कन्या राशीचे स्वामी बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला नीचीचे आहेत, त्यानंतर ते अष्टम स्थानातून प्रवास करणार आहेत. परिस्थिती कितीही बिकट असली तरी तुमचे स्वप्न हे महत्त्वाचे असतात आणि तुमच्यातील आत्मविश्वास हा देखील तेवढाच महत्त्वाचा असतो. नमस्कार, मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मे 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण त्याचा थेट प्रभाव तुमच्यावर पडत असतो. याशिवाय राशीत येणारे ग्रह, राशीवर दृष्टी टाकणारे ग्रह या सर्वांचा एकत्रित प्रभाव होत असतो. तुमचे राशी स्वामी नीचीचे असल्यामुळे अनेक वेळा मनस्वास्थ्य हरवणं, एखाद्या गोष्टीची अकारण भीती वाटणं, एखाद्या गोष्टीचं नियोजन केल्यानंतर त्यात अडथळा निर्माण होणं यासारखे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र 1 मे रोजी गुरुदेव तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करणार आहेत. त्याचं एक मोठं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल. गुरुदेव तुमच्या राशीसाठी चतुर्थेश आणि सप्तमेश आहेत. भाग्यस्थानातून त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर पडणार असल्यामुळे कितीही विपरीत परिस्थिती निर्माण झाली तरी तुमचा आत्मविश्वास कायम राहील. गुरुपरिवर्तनाचा थेट तुमच्यावर होणारा प्रभाव समजण्यासाठी आपण काही दिवसांपूर्वी गुरुपरिवर्तनाचे कन्या राशीवर होणारा परिणाम हा व्हिडिओ टाकलेला आहे, तो देखील आपण बघू शकता. धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. शुक्रदेव महिन्याच्या 1 पंधरवड्यात तुमच्या अष्टम स्थानात आणि 2 पंधरवड्यात भाग्यस्थानातून प्रवास करणार आहेत. त्यामुळे अडथळे येतील, अडचणी येतील तरी तुम्हाला भाग्य साथ देईल. सोबतच धनवृद्धी देखील घडून येईल. कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येऊ शकतो. नातेवाईकांच्या भेटीगाठी होऊ शकतात. भेटीगाठीसाठी तुम्ही लांबचा प्रवास करून नातेवाईकांपर्यंत पोहोचाल, भेटीच्या ओढीने पोहोचाल. मात्र एखाद्या छोट्याशा गोष्टीमुळे विसंवाद होण्याची शक्यता आहे, म्हणून त्या दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी मंगळदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. मंगळदेव या काळात तुमच्या सप्तम स्थानातून म्हणजे व्यवसायाच्या स्थानातून प्रवास करीत आहेत. म्हणजे या महिन्यात परिश्रम करीत असताना व्यवसाय वृद्धी करणं ही तुमची मुख्य इच्छा असेल. एखादा नवीन कोर्स करता येईल का, नवीन ज्ञान प्राप्त करता येईल का, या दृष्टीने देखील तुम्ही परिश्रम करणार आहात आणि ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येत नाही, कारण वास्तू वाहनाचे शुभ योग या महिन्यात तुमच्यासाठी नाही. तसंही या गोष्टी काही दररोज घेतल्या जात नाही. या गोष्टी जर शुभयोगांवर घेतल्या गेल्या तर त्या अधिक लाभदायक ठरतात, म्हणून कोणत्याही प्रकारची घाई न करता शुभ काळाची प्रतीक्षा करावी हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. तसंच आईच्या आरोग्याची काळजी तुम्हाला विशेषत्वाने घ्यायला हवी.
किंवा वेळ काढून आईजवळ बसावं, त्यांच्याशी गप्पा गोष्टी कराव्या, ते तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील. घरातील वातावरण अत्यंत खेळीमिळीचं असताना तुमच्या एखाद्या वाक्यामुळे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना एकदा नव्हे दोनदा तीनदा विचार करावा हा सल्ला देखील देण्यात येत आहे. शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता फार्मसी किंवा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक म्हणता येईल. CA किंवा कॉमर्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ सामान्य यशाचा म्हणता येईल. पदवीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात अधिक अभ्यास करावा लागेल, मात्र उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. संतती सुख आणि संततीपासून मिळणारं सुख हे दोन्ही तुम्हाला भरभरून मिळतील, इष्टदेवांचे आशीर्वाद प्राप्त होतील, म्हणून या काळाचा सदुपयोग करा. आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा काळ सकारात्मक म्हणता येईल. या काळात तुमचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील, अर्थात मानवी शरीराला लहान मोठे आजार लागू असतात तरीसुद्धा तुमचं आरोग्य उत्तम राहील. कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि तुमची बाजू योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता बऱ्यापैकी वाढलेली आहे. मात्र महत्त्वाची कागदपत्र हरवणं व महत्त्वाची वस्तू हरवणं, त्यामुळे विचलित होणं हा विभाग या महिन्यात तुमच्या बाबतीत घडून येण्याची शक्यता आहे, म्हणून त्या दृष्टीने थोडं सावध राहायला हवं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या कन्या जातकांसाठी हा महिना यशाचा तर व्यावसायिक जातकांसाठी भाग्याचा म्हणता येईल. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कार्यात यश मिळेल. आपल्या कामाचं तुम्ही योग्य प्रेझेंटेशन देऊ शकाल, नियोजनबद्ध कार्य कराल. व्यावसायिक जातक व्यवसायाच्या यशासाठी वृद्धीसाठी प्रयत्न करतील, त्यात त्यांना यश प्राप्त होताना दिसत आहे. थोडक्यात नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही दृष्टीने हा महिना शुभ म्हणता येईल, या काळाचा लाभ घ्यावा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्यासाठी योगकारक असलेले शनिदेव षष्ठ स्थानात असणं हा एक मोठा शुभयोग आपण म्हणू शकतो, कारण पत्रिकेतील षष्ठ स्थान त्यांना मानवतं, तिथे ते आपल्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे. याशिवाय 1 तारखेला गुरुदेव तुमच्या भाग्यस्थानात येणार आहे, तेथून ते तुमच्यासाठी धर्मत्रिकोण पूर्ण करणार आहेत, त्यामुळे हा देखील एक मोठा शुभसंकेत म्हणता येईल. असे अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत आणि त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होणार आहेत, म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता या काळात कन्या जातक दररोज सकाळी नवीन स्वप्न घेऊन उठतील, त्या स्वप्नांच्या योजना आखतील, परंतु परिश्रम करताना थोडे अडथळे येतील. हे सर्व महिन्याच्या 1 पंधरवड्यात घडेल, मात्र 2 पंधरवड्यात केलेल्या परिश्रमाचं चीज होईल. महत्त्वाची बाब म्हणजे पुढील महिन्यात तुम्हाला त्यातून यश प्राप्त होईल, ही बाब तुम्ही लक्षात घ्या. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना सामान्य लाभाचा म्हणता येईल, म्हणजे सर्वसामान्य लाभाच्या संधी ज्या दर महिन्यात असतात त्या या महिन्यात देखील असतील. तुमचं दैनंदिन जीवन सुरळीत सुरू राहील, त्याचप्रमाणे सुरळीत लाभ देखील मिळत राहतील. वेळ व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता कन्या जातक या काळात अनेक कारणांनी दीर्घ प्रवास करणार आहेत. एखाद्या नातेवाईकाच्या आरोग्यासाठी देखील तुमचा प्रवास होईल, हॉस्पिटलवर खर्च होईल, काही खर्च जे दैनंदिन आयुष्याला लागू असतात ते होतील. नोकरी व व्यवसायासाठी प्रवास होताना दिसत आहे, त्यावर तुमचा खर्च होऊ शकतो, म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या. आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही, त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही.
महिन्याचे काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात. त्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यातील 1, 10 आणि 20 हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर 8, 17 आणि 27 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून तुम्ही वाटचाल करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार मे महिन्यातील उपायांचा विचार केला असता कन्या जातकांसाठी बुधवारी बहिणी आणि भाचीला एखादी भेटवस्तू देण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे. बहीण जर मोठी असेल तर सर्वात आधी त्यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्यावे, त्यानंतर भेटवस्तू द्यावी. असं केल्याने व्यापार आणि शिक्षणात उन्नती होते, तसंच कुंडलीतील अशुभ बुधाची तीव्रता देखील कमी होते. तुमचं नातं अधिक मजबूत होतं म्हणून तुम्ही हा उपाय अवश्य करावा. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी मे 2024 कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11 हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.